नालासोपारातील 17 लोकांनी वेगवेगळ्या आयपी ऍड्रेसवरून लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती फेसबुकवर अपलोड केल्या होत्या. फेसबुकने त्यासंदर्भात पोलिसात तक्रार केल्यानंतर या 17 जणांविरुद्ध माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 67 ब अंतर्गत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा प्रकारे गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे चाइल्ड पॉर्नोग्राफिक व्हिडिओ हे व्हायरल झाले आहेत. नालासोपारात 17 ठिकाणी असे अकाउंट सापडले आहेत. फेसबुकने या संदर्भात तक्रार केली असून त्या अनुषंगाने नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलिसांनी या संदर्भात गुन्ह्याची नोंद केली आहे. या चाइल्ड पॉर्नोग्राफिक व्हिडिओमध्ये लहान निरागस मुलांचा वापर केला गेल्याचं आढळून आलं आहे. त्यातील मुलं कोण आहेत, त्यांना डांबून ठेवलं आहे का, यात एखाद्या आंतरराष्ट्रीय रॅकेट सहभागी आहे का, याबाबतची चौकशी आता तुळींज पोलीस करत आहेत. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न हे पोलीस करणार आहेत. भारतामध्ये सर्वाधिक अश्लील चित्रफिती प्रसारित करण्यात येत असल्याचा फेसबुकचा दावा आहे. ही चाइल्ड पॉर्नोग्राफी रोखण्यासाठी फेसबुकने केंद्र सरकारने विनंती केली होती. कोणत्या राज्यातून, शहरातून आणि ठिकाणाहून या चित्रफिती आणि फोटो अपलोड केले गेले याची यादी फेसबुकने केंद्र सरकारला दिली होती. सर्वाधिक अश्लील चित्रफिती दिल्ली आणि महाराष्ट्रातून प्रसारित होत असल्याचे फेसबुकने आपल्या अहवालात म्हटले होते. ब्युरो रिपोर्ट, एचबी लाईव्ह न्यूज, नालासोपारा. नालासोपाऱ्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की फेसबुकच्या अकाउंटवरून लहान मुलांचे जे काही पॉर्नोग्राफिक व्हिडिओज म्हणतात ते व्हायरल झालेले आहेत आणि अशा प्रकारचे 17 ठिकाणी असे अकाउंट आपल्याला सापडलेले आहेत. फेसबुकने देखील या संदर्भात काही तक्रार केली होती. त्याच्या अनुषंगाने ही कारवाई आहे आणि LCBने ही कारवाई केलेली आहे आणि आम्ही त्या संदर्भात गुन्हा नोंद करून त्याचा तपास करत आहोत. काय पॉर्नोग्राफिक काय, यामध्ये पॉर्नोग्राफीसाठी असा इनोसंट अशा निरागस लहान मुलांचा वापर केला गेलेला आहे असं आढळून आलेलं आहे आणि त्यामध्ये हे ह्याचा उद्देश काय, ही मुलं कुठली आहेत, ती मुलं म्हणजे खरोखरच त्यांना डांबून ठेवलेलं आहे का किंवा किडनॅप केलेलं आहेत का किंवा ह्याच्यामध्ये कुठलं एखादं रॅकेट वगैरे इन्व्हॉल्व आहे का, ह्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन आमचं चालू आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत आमची कारवाई करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि संबंधित जे आहे त्याच्या मुळापर्यंत जाणं मला आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे. असं आम्हाला आढळून आलेलं नाही, परंतु अशा प्रकारचे प्रिकॉशन घेणं हे प्रत्येक पालकाचं देखील कर्तव्य आहे. कारण इनोसंटली आई एखाद्या मुलांना आंघोळ घालत असेल तर अशा प्रकारचं जर काय व्हिडिओ शूटिंग चोरून कुणी केलं जात असेल तर त्याबाबत देखील सतर्कता बाळगणं आवश्यक आहे, जागरूक राहणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारे आपली इनोसंट अशी निरागस लहान मुलं अशा प्रकारच्या टॅक्टिक्सला बळी पडणार नाहीत याची पण दक्षता घेणं हे पालकांसाठी देखील अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. अपील हेच राहील की ज्या पद्धतीने जे काही चाललेलं आहे त्याचा विचार करता की आपली मुलं ही कुठल्याही अशा टॅक्टिकला बळी पडणार नाहीत किंवा एक्सपोज होणार नाहीत किंवा त्यांचा गैरवापर केला जाणार नाही, अशा प्रकारची प्रिकॉशन प्रत्येक पालकानं घ्यावी असंच आम्हाला या माध्यमातून सांगणं आवश्यक वाटत आहे. ह्यामध्ये आमच्याकडे काही मटेरियल उपलब्ध झालेलं आहे, त्या संदर्भात आमचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यानंतर आम्ही तळापर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यामध्ये कोण इन्व्हॉल्व्ह आहात, कोणाचा ह्याच्यामध्ये हात आहे, अशा प्रकारचं मटेरियल कुठे विकलं जात आहे आणि त्याचा काय इंटरनॅशनल मार्केट त्यासाठी उपलब्ध आहे किंवा कसे, त्याचबरोबर ह्यामध्ये कुठल्या प्रकारचं रॅकेट आहे काय, ह्या सर्व गोष्टींचा तपास सुरू आहे. त्या अनुषंगाने आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे.